पंढरपूर येथे शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत होणारा धनगर समाजाचा आरक्षण मेळावा आता 29 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी इथं घेण्यात येणार असल्याचं धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे यांनी सांगितलंय. यापूर्वी हा मेळावा पंढरपूर येथे 11 ऑगस्ट रोजी होणार होता, मात्र धनगर समाजातील एका गटानं हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे या मेळाव्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंढरपूर येथे मेळावा रद्द करण्यात आलाय. आता 29 ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिवशी चौंडी इथं हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला देखील शरद पवार आणि प्रियंका गांधी यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचं डांगे यांनी सांगितलंय. आपण जे टीचर साहेबांच्या भूमिकेबद्दल विचारताय त्याच्यामध्ये खूप लोकांचा असा गैरसमज होता की धनगर समाज आदिवासींचं आरक्षण मागतंय, याचा अर्थ आज आदिवासींना जे आरक्षण आहे त्याच्यात विभागून मागतंय असा गैरसमज होता. पण धनगर समाजानं आदिवासींचं आम्हाला द्या अशी मागणी केली नाही. आमचा आदिवासींच्यामध्ये समावेश आहे आणि आदिवासींना आता मिळणारे जे आरक्षण आणि इतर फायदे आहेत त्याला कशालाही धक्का न लावता आमचं आम्हाला वेगळं द्या ही आमची मागणी आहे. आणि ही मागणी जेव्हा आम्ही पिचड साहेबांना सांगितली ते आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते आणि मला साल आठवत ना 14 किंवा 15 साली अहिल्यादेवींच्या पुण्यतिथी निमित्तानं पवार साहेब आले. पिचड साहेब नगर जिल्ह्यातले असल्यामुळे ते तिथं आले आणि त्याने जाहीरपणे सांगितलं होतं की माझा धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा विरोध नाही. आणि मला वाटतंय आज ते जरी पुन्हा बीजेपीत गेले असले तर त्यांची ही भूमिका कायम असावी. पंढरपूर येथे 11 ऑगस्ट रोजी होणारा मेळावा रद्द करण्यात आलेला आहे आणि पुढचा मेळावा हा 29 ऑगस्टला चौंडी येथे घेण्यात येणार आहे. या पंढरपूरच्या मेळाव्याला आम्ही पवारसाहेब प्रियंका गांधी यांना निमंत्रित केलेलं होतं, त्यांच्याकडून अजून येत असल्याचं किंवा नसल्याचं कन्फर्मेशन आलेलं नाही. त्यांना दिलेलं निमंत्रण हे आमचं कायम आहे, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय.